राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघ मिसळ खातानाचे फोटो ट्विट केले करत जोरदार टोलेबाजी केलेली आहे। रोहित पवार यांनी आपल्या ट्वीट मध्ये 35 या अंकाचा विशेष उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढलाय। ठाण्यामध्ये भाजप नेत्यांचा असाच व्हिडिओ कौतुकाचा विषय होण्याच्या ऐवजी टीकेचा विषय ठरलेला होता। ठाणे स्टेशनच्या बाहेर गजानन वडापाव सेंटरमधील या व्हिडिओमध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, भाजपचे नेते विनय सहस्त्रबुद्धे, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह अनेक भाजपचे कार्यकर्ते वडापाववरती ताव मारताना दिसले होते। मात्र हे सर्व नेते आणि कार्यकर्ते तब्बल 200 वडापाव खाऊन पैसे न देताच निघून गेल्याचा आरोप झाला होता। यानंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी हॉटेल मालकाला पैसे अदा करत या वादावरती पडदा टाकला होता। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।